नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। मांजरीत चोरट्यांचा धुमाकूळ, रात्रीत 9 दुकाने फोडली। मोहोळ मध्ये ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू। सराफाची 1,70,000 फसवणूक। पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना टपालाद्वारे मतदान करता येणार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती। हृदयविकाराच्या धक्क्याने हॉटेल कामगाराचा मृत्यू। आणि सोलापूर जिल्ह्यात आढळले 279 कोरोनाबाधित, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत 9 दुकानांचे शटर कटावणी उचकटून व दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश करीत दुकानांच्या गल्ल्यातील चिल्लर व रोख रक्कम 25,800 रुपये, किराणा साहित्य, 5 साड्या, होजेरी कपडे असा मुद्देमाल चोरून नेला। तर 2 दुकानातील महत्त्वाची कागदपत्रे, चेक, पुस्तके अस्ताव्यस्त फेकून देऊन दुकानाचे नुकसान केली। ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी तालुका सांगोला येथील ग्रामपंचायत व्यापार संकुल गाळे व शंकर शिंगारे यांच्या शॉपिंग सेंटरच्या ठिकाणी घडली। चोरट्यांनी एकाच वेळी हायवे लगत असणारी 9 दुकाने फोडल्याने गावात भीतीचे वातावरण हे पसरले आहे। मांजरी तालुका सांगोला येथील पंढरपूर सांगोला रोडवरील एसटी स्टँड चौकात ग्रामपंचायत व्यापारी संकुल गाळ्यात व शंकर दादा शिंगारे यांच्या शॉपिंग सेंटरमध्ये किराणा दुकान, साडी सेंटर, कृषी केंद्र, पान शॉप, पेपर स्टॉल अशा वेगवेगळ्या दुकानांचे व्यवसाय आहेत। गुरुवारी रात्री 8 सुमारास दुकानदार आपापली दुकाने बंद करून घराकडे गेले होते। दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गुरुवार रात्री 12 शीतल घाडगे यांच्या ज्योतिर्लिंग किराणा दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील रोख 12,000 रुपये, निसार मुजावर यांच्या किराणा मालाच्या दुकानातून 2 तेलाचे बॉक्स, बिस्किटे व रोख 3,000 रुपये, सोमनाथ शिंगारे यांच्या 2 वाही पान शॉप जनरल स्टोअर्स मधून 3,000 रुपये, किशोर पाटील यांच्या सिद्धनाथ एंटरप्राइजेस दुकानातून 600 रुपयांची चिल्लर, कादीर मुजावर यांच्या पेपर स्टॉल दुकानातून 400 रुपयांची चिल्लर, मंगल कुमार मेहता यांच्या मेहता कलेक्शन व लेडीज शॉपिंग सेंटर मधून 5 साड्या, होजेरी कपड्यांसह 800 रुपये, अमोल जगताप यांच्या बीज अंकुर कृषी सेवा केंद्रातून 3,000 रुपये, विशंभर शेंगारे यांच्या कन्हैया एंटरप्राइजेस खते बीबीआयने दुकानातून व राहुल शिंदे यांच्या एलआयसी ऑफिस मधील महत्वाची कागदपत्रे, चेक, पुस्तके अस्ताव्यस्त फेकून देऊन दुकानांचे नुकसान केले आहे। बर्दाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। हा अपघात शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी मोहोळ शहरातील हॉटेल लोकसेवा जवळ सर्व्हिस रोडवर घडला। शिवाजी बाबू वंडगर, वय वर्ष 37, राहणार रामहिंगणी, तालुका मोहोळ असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे। या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की रामहिंगणी येथील शिवाजी बाबू बंडगर यांचा दूध संकलन व विक्रीचा व्यवसाय आहे। हे दररोज दुचाकीवरून दूध विक्री करतात। शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3:30 मोहोळ शहरातील हॉटेल लोकसेवा लगत असणाऱ्या सोलापूर पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडने ते दुचाकीने क्रमांक MH 13 CX 2249 या मोटारसायकल वरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते। यावेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या माल ट्रकने क्रमांक HR 5567 त्यांच्या समोरील दुचाकीला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला। यामध्ये ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने शिवाजी बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला। या अपघातामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रितसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली। सराई गुन्हेगारांनी बहाना करून खोट्या SMS द्वारे व 3 लाखांचा खोटा धनादेश देऊन ज्वेलर्स दुकानदाराचा विश्वास संपादन केला। त्यापोटी त्याने नेकलेस,
चैन टॉप्स असे 32.82 ग्रॅम सोन्याचे दागिने येऊन त्यांची सुमारे 1,70,664 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 सुमारास सांगोला बस स्थानकासमोरील खंडोबा ज्वेलर्स या दुकानात घडली होती. दरम्यान दुकान मालक बापूसाहेब महादेव निंबाळकर राहणार वासुद रोड सांगोला यांनी तब्बल 4 महिन्यानंतर गुरुवार दिनांक 18 मार्च रोजी रणधीर राजेंद्र भोसले राहणार खानविल वराडा जत जिल्हा सांगली याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापूसाहेब महादेव निंबाळकर यांचे सांगोला बस स्थानकासमोर महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये खंडोबा ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. बापूसाहेब निंबाळकर 20 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 सुमारास दुकानात असताना एका ग्राहकाने सोने खरेदीसाठी येऊन माझ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केले आहे, ते आम्हाला मान्य नाही, परंतु शेवटी बहीण आहे असे बोलून वडिलांच्या इस्टेटमध्ये तिचाही हक्क आहे असे भावनिक बोलून आम्हास दागिने दाखवा असे तो म्हणाला. त्यावेळी दुकान मालक निंबाळकर यांनी त्यास नेकलेस चेन टॉप्स असे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवले. त्याने सुमारे 1,70,664 रुपये किमतीचे 32.82 ग्रॅम वजनाचे दागिने खरेदी केले. त्यावेळी त्याने रणधीर राजेंद्र भोसले राहणार खानविलकर वाडा जत जिल्हा सांगली असे आपले नाव आहे असे सांगितले होते. त्याने तुम्हाला मी दागिन्याचे पैसे NEFT द्वारे पाठवतो असे बोलून 10 ते 15 मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले. तसेच तुम्हाला 3 लाख रुपयाचा धनादेश देतो असे बोलून दुकान मालकाचा विश्वास संपादन केला. त्याने पैसे ट्रान्झॅक्शन झाल्याचा मेसेज व चेक दिल्यामुळे दुकान मालकाचा त्याच्यावर विश्वास बसला. रणधीर भोसले हा दागिने घेऊन गेल्यानंतर निंबाळकर यांनी त्यास फोन केला असता थोड्या वेळ पैसे जमा होतील, पैसे नाही आले तर मी तुम्हाला दुकानात येऊन पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवर फोन केला असता तो बंद लागला. दरम्यानच्या काळात महादेव नारायण निंबाळकर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी त्या सोन्याचे दागिने व्यवहाराकडे पाठपुरावा केला नाही. दरम्यान 18 मार्च रोजी बापूसाहेब निंबाळकर यांनी मोबाईल व्हॉट्सअपवर लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक अशी बातमी वाचली व सदर बातमीत फसवणूक करणारा इसम रणधीर राजेंद्र भोसले हा असल्याचे समजल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. सराफ बापूसाहेब निंबाळकर यांनी फसवणूक केल्याप्रकरणी रणधीर राजेंद्र भोसले याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंढरपूर विधानसभेच्या पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग, 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टपालाद्वारे मतदान करता येईल असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदानाची वेळ 7 ते 7:00 वाजेपर्यंत असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंढरपूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची बैठक झाली. त्यानंतर श्री देशपांडे यांनी ही माहिती दिली. श्रेयश पॅलेस कोर्टी रोड पंढरपूर येथे बैठक झाली. बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी अ ना वळवी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. देशपांडे यांनी सांगितले की निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने आव्हानात्मक आहे, मात्र याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूक पार पाडली जाईल. मतदान केंद्रावर कोरोनाबाबत पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य पथक तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. तत्पूर्वी निवडणुकीचे काम काटेकोरपणे व्हावे यासाठी सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेले काम करावे अशा सूचना श्री देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. 5 आणि 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तेथे अधिकचा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा अशा सूचना देशपांडे यांनी दिल्या. वाढलेल्या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्तीची व त्यांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही करावी. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती अभिनय कल्पनांचा वापर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. परप्रांतीय हॉटेल कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी पहाटे 5 सुमारास हंगिरगे तालुका सांगोला येथील एळवी रोडवरील हॉटेल शिवराजच्या पाठीमागे पटांगणात घडली. सागर धामणे वय वर्ष 48 राहणार पंजाब राज्य असे मृत परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. हंगिरगे येथील सर्जेराव संजय सांबळे यांचे हंगिरगे ते केळवी जाणाऱ्या रोड वर गावालगत हॉटेल शिवराज असून मागील 4 महिन्यापासून पुणे येथील शंकर शामराव सकट व पंजाब राज्य येथील सागर धामणे असे दोघे जण हॉटेलमध्ये काम करत होते. दरम्यान शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी पहाटे 5 सुमारास सागर धामणे हा कामगार हॉटेलच्या बाहेर पाठीमागील बाजूस
पटाणात काही हालचाल न करता पडलेला होता. या घटनेची माहिती दुसरा कामगार शंकर सकट यांनी हॉटेल मालक सर्जेराव साबळे यांना दिली. तात्काळ हॉटेलवर धाव घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सागर धामणे काहीतरी त्रास होत असल्याने जागीच तडफडत असल्याचे फुटेज मध्ये दिसून आले. याबाबत हॉटेल मालक सर्जेराव संजय सांबळे राहणार हंगेरी तालुका सांगोला यांनी पोलिसात खबर दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढ झाल्याचे दैनंदिन अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यातच शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार गुरुवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 130 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 149 अशी 279 कोरोना बाधितांची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 916 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 786 निगेटिव्ह तर 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. तर 1 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहराची एकूण रुग्णसंख्या 13,660 झाली आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 11,975 झाली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1,003 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ही 682 झाली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.